तर पुण्यात बांधकामाधीन इमारतीत अपघात झालेला आहे. सेंट्रिंग कोसळल्यानं 3 कामगारांचा यामध्ये मृत्यू झालाय. तर सिंहगड रोडवर पाटे डेव्हलपर्सच्या इमारतीत हा अपघात झालेला आहे. सकाळी 10:00 सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यातून या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय. बांधकामाधीन असलेल्या या ठिकाणी बांधकामामध्ये इमारतीचं काम सुरू होतं आणि त्याच दरम्यान हा जो अपघात झालाय ज्यामध्ये कामगारांचा मृत्यू झालाय. तर अरुण म्हेत्रे यांचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. अरुण, नेमका अपघात काय कसा झाला? पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरामध्ये पाटे डेव्हलपरची एक साईट सुरू आहे, फेया असं त्या प्रकल्पाचं नाव आहे. आणि त्या ठिकाणी बांधकाम सुरू असताना स्लॅबसाठी जे आपण सेंट्रिंग करतो, लाकडी किंवा लोखंडी त्याला सपोर्ट देतो, तर त्या सेंट्रिंग वरती हे कामगार होते आणि ते सेंट्रिंग कोसळलं. आणि सेंट्रिंग कोसळल्यानंतर म्हणजे जवळजवळ 10व्या मजल्यावरती हे काम सुरू होतं असं सांगितलं जातं. आणि ते कोसळत असताना 4 कामगार जे आहेत ते खाली कोसळले आणि त्या 4 पैकी 3 मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. 1 कामगार जो आहे तो जखमी आहे. सगळीकडे दिवाळीचा सण साजरा होत असताना अशी दुर्घटना घडते आणि बिचाऱ्या कामगारांना जीव गमावा लागतो. आणि महत्वाचं म्हणजे की अशा घटना यापूर्वी देखील पुण्यात घडल्यात. म्हणजे गेल्या वर्षी बालेवाडी परिसरात अशाच पद्धतीनं स्लॅब एका इमारती बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला होता. त्यापूर्वी देखील वाघोली परिसरातल्या एका बांधकामावरती स्लॅब कोसळून जवळजवळ 8-10 कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बांधकाम करत असताना घ्यावायची जी काळजी असते, सुरक्षिततेच्या ज्या उपाययोजना असतात, त्यामध्ये कुठेतरी त्रुटी राहतात आणि म्हणून या घटना घडतात आणि पुन्हा पुन्हा लोकांना जीव गमावा लागतो. तर याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. आत्ता हे जे काही कामगार ज्यांचा मृत्यू झाला त्यांची ओळख आत्ता अजून कळायची आहे. नेमके ते कुठले आहेत, काय आहेत, थोड्या वेळात ते देखील कळेल आणि पुढची जी कारवाई आहे त्याच्या संबंधित यंत्रणा करतील. नक्कीच, धन्यवाद अरुण सर या सविस्तर माहितीसाठी.